नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सुपर स्टडी वाहिनीवरती सहर्ष स्वागत आहे. तर आपण स्क्रीनवरती पाहत आहात की लोकमत या वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात प्रसारित झालेली आहे आणि त्याचे नाव आहे महाभरती 2019. तर महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र शासनाअंतर्गत तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत पशुसंवर्धन विभागामध्ये महाभरती आयोजित केलेली आहे. तर गटक व गड्ड संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात ही लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसारित झालेली आहे. तर जाहिरातीचा क्रमांक NGO 5:4 X 10:49/2018 पुणे 67 आणि दिनांक 27/2/2019 या दिवशी प्रसारित झालेली आहे. तर आपण याबाबतची सविस्तर माहिती आता पाहूया. पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे 411/67 यांच्या स्थापनेवरील गटक व गड्ड संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात पशुसंवर्धन विभागाच्या www.ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर आता यामध्ये जी पदं आहेत त्याची आपण माहिती घेऊया. तर पदाचे नाव आणि रिक्त पदांची संख्या, तर अनुक्रमांक 1 पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी 149 रिक्त पदे आहेत आणि 2 परिचर या पदासाठी 580 जागा म्हणजेच रिक्त पदांची संख्या आहे. तर यामध्ये विभागनिहाय रिक्त पदांची संख्या दिलेली आहे. तर पुणे विभागासाठी 143, मुंबई विभागासाठी 67, नाशिक विभागासाठी 93, औरंगाबाद विभागासाठी 87, लातूर विभाग 22, अमरावती विभाग 69 आणि नागपूर विभागासाठी 99 रिक्त पदांची संख्या दिलेली आहे. तर आता याचे जे वेळापत्रक आहे हे पहा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक, तर मार्च महिन्यामध्ये 4 तारखेपासून म्हणजे 4/3/2019 रात्री 10 वाजल्यापासून, तर अंतिम दिनांक जी आहे ही 24/3/2019 म्हणजेच मार्च महिन्यातील 24 तारखेपर्यंत रात्री 11:59 म्हणजेच 12 वाजेपर्यंत आहे. आणि ह्या ऑनलाईन परीक्षेचे दिनांक आणि महापरीक्षा या वेबसाईट पोर्टलवर स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. तर यावरील पदांची जी सामाजिक समांतर आरक्षणनिहाय माहिती, शैक्षणिक अर्हता व अनुभव, कमाल व किमान वयोमर्यादा, भरती प्रक्रिया शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना, परीक्षेचे स्वरूप, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादी बाबत अधिक माहिती सविस्तर जाहिरात www.mahaparikshah.gov.in व www.ahd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर अर्ज करण्यासाठी हे www.mahapariksha.gov.in हे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट दिनांक 4/3/2019 रात्री 10 वाजल्यापासून ते दिनांक 24/3/2019 म्हणजे मार्च महिन्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कार्यरत राहील. अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत. तर यामध्ये हे लक्ष्मीनारायण मिश्रा जे आयुक्त आहेत पशुसंवर्धन विभागाचे महाराष्ट्र राज्य यांच्या सही म्हणजे स्वाक्षरित आहे ही जाहिरात. तर आपण सर्व उमेदवारांनी या महाभरतीचा लाभ घ्यावा आणि तसेच यासाठी लागणारे अभ्यासक्रम आणि त्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती या सुपर स्टडी चॅनलमध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. तरी आपण आपल्या कमेंट्स, आपले जे काही अभिप्राय असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपल्या ज्या काही शंका कुशंका असतील तर त्या शंकांचे निरसन आम्ही सर्वतोपरीने
व्यवस्थित करून देऊ। तर या महाराष्ट्र शासनासाठीच्या सर्व जागा म्हणजेच गट क आणि गट ड संवर्गातील ज्या सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबत आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात येत आहे। तरी आपण या जाहिरातीचा तसेच या जागांसाठी या कामासाठी आपण ॲप्लाय करून लवकरात लवकर आपला रोजगार मिळावा ही आमच्याकडून विनंती तसेच शुभेच्छा आहेत। आणि हा व्हिडिओ आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा सुपरस्टडी चॅनलला। आणि आम्ही असेच तुम्हाला दरवेळेस नवनवीन जाहिराती तसेच या गव्हर्नमेंटच्या जागा निघतील त्याबद्दलची माहिती देत राहू आणि तसेच अभ्यासक्रमाबाबत आणि सर्व विषयांबाबतची माहिती यावरती देण्यात येईल। धन्यवाद।